बैठकीचे अध्यक्ष आमचे मित्र विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश कांबळे, ज्येष्ठ विचारवंत आदरणीय चव्हाण साहेब, नागरे साहेब, कापसे साहेब, राजेंद्र दाते पाटील, वाघ आणि उपस्थित मित्र दिनेश पारेख यांनी मला पहिल्यांदा फोन केला आणि सांगितलं की अशी बैठक घ्यायची आहे. त्यावेळेला मी त्यांना सांगितले की मी काही जलतज्ञ नाही, त्यातला अभ्यासकही नाही, त्यामुळं मी सुरुवातीला नागरे साहेबांचं नाव सांगितलं की त्यांना बोलवा, म्हणजे मग मलाच काही ऐकता येईल, काही यातला अभ्यासच नाही. मराठवाड्यातल्या सामाजिक राजकीय सगळ्या प्रश्नांचं मी अभ्यासक आहे, नाही असं नाही, पण या अशा तांत्रिक विषयामध्ये मी त्यात गेलेलो नाही. मला एवढंच माहीत आहे की आज जो GDP सांगितला जातो तो फसवा आहे. देशाचे पंतप्रधान सतत GDP वाढला म्हणून सांगतात. त्यावेळेला फक्त आपण एकच करावं, मानवी विकास निर्देशांक किती आहे हे पंतप्रधानाला विचारा. कारण आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना मानवी विकास निर्देशांकानुसार प्रगती ठरवतो, त्यानुसार जगातल्या 191 देशामध्ये भारताचा क्रमांक 2022 त्यांनी जो अहवाल प्रकाशित केला त्यानुसार 132 आहे. म्हणजे आपली प्रगती किती आहे हे आपल्या लक्षात येईल. 191 देशामध्ये आपण 132 क्रमांकावर आहोत, आपल्यापेक्षा बांगलादेश पुढे आहे. म्हणजे बाजूचा देश जो गरीब समजतो आपण, आणि आपले पंतप्रधान कोणते जाऊ तिथे गेले की फार आशीर्वाद दिल्यासारखं बोलतात की आम्ही तुम्हाला मदत द्यायला तयार आहोत, ते तुमच्यापेक्षा पुढे आहेत मानवी विकास निर्देशांकामध्ये. त्याच्यात 3 गोष्टी मोजल्या जातात आणि त्या 3 गोष्टीमध्ये आपण किती मागे आहोत हे आपल्या लक्षात येईल. आरोग्य कसं आहे तुमचं, राहणीमान कसं आहे, आयुर्मान कसं आहे, तुमची ज्ञानाची पातळी काय आहे. आता आरोग्य आले की मग लग्नाची वय आली. म्हणजे महाराष्ट्राचा रेशिओ काढला तर सगळ्यात कमी वयात मुलींची लग्न करणारा मराठवाडाच आहे, आणि विशेषतः बीड, जालना, हिंगोली हे जिल्हे आहेत. मानवी निर्देशांका विकास निर्देशांकामध्ये आपले 7 जिल्हे होते, औरंगाबाद वगळून. औरंगाबाद त्याच्यामध्ये येत नाही, जे डाऊन आहे त्याच्यामध्ये खूपच निकृष्ट दर्जाचा मानवी विकास निर्देशांक आहे त्याच्यामध्ये, औरंगाबाद सुरुवातीपासून नाही. आता त्यातून पुन्हा 3 जिल्हे बाहेर आहेत. आता 4 जिल्हे अजूनही खालच्या स्तरावर आहेत आणि ते सगळे रेल्वे पटरीवरचे सरळ निघाले की आहेत. जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली आहे, त्यामुळे आपण अंदाज करू शकता की आपण कुठे आहोत. पाण्याचा प्रश्न मला एवढा गंभीर वाटतो, नाही कापसे साहेब तुम्ही माझ्या भावाशी संबंधित आहात, ते मला नेहमी तुमच्याबद्दल सांगायचे, पण मी आज तुम्हाला प्रत्यक्ष पहिल्यांदाच पाहतो. तर भावाला शेती होती, त्यामुळे त्यांचा संपर्क होता जालन्याला असताना. मी भूमिहीन आहे, तर पाणी आलं काय नाही आलं काय, मला प्यायला मिळालं पुरेसं आहे, नोकरीत असल्यामुळे तेवढं पाणी मी उपलब्ध करू शकतो. अशा पद्धतीनं मध्यमवर्गीय लोक या पाण्याकडे पाहतात. यावर्षी पाऊस नाही म्हणून मी अनेकांशी चर्चा करतो, कोणीही गंभीरपणे बोलत की पाणी नाही काय होईल आपलं. गेल्या वर्षी जायकवाडी धरण 90% वर भरलं होतं यावेळेला, आणि मग आपलं काय, खालच्या धरणांचं काय. म्हणजे आपण मध्यमवर्गीय जो स्वतःच्या कुटुंबापुरतं पाहणार आहे तो सुखी झालेला आहे, आणि मराठवाड्यामध्ये दुर्दैवाने आज जे चित्र निर्माण झाले गेल्या 20-25 वर्षात, कुणीही कुणाचं काही ऐकायचंच नाही असं ठरवलेलं आहे. राजकीय नेते तर कुठेही माहीत नाही. मराठवाड्यामध्ये मराठवाड्याला व्यापून टाकणारा एका राजकीय नेत्याचं नाव मला सांग. आपण म्हणालात की मी अनेकांना भेटलो, म्हणून त्यांची इच्छा संपली. कोण कोणत्या पक्षाने हेच अजून माहीत नाही. शिवसेना खुर्द का बुजुर्ग बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द का बुद्रुक, कोणत्या पक्षात आहेत कोण हे अजून निश्चित नाही.
काँग्रेसवाले आवाज उचलायला तयार नाहीत, उद्या ईडी मागायला लागली तर काय करायचं? त्यामुळे ते गप्प आहेत. आणि भाजपवाले सत्तेत मशगुल आहेत, त्यांना मराठवाड्याशी काहीच देणं घेणं नाही. त्यांचा आपला रामाचा नारा चालू आहे आणि तुम्ही आम्ही त्या रामाच्या नादी लागलेलो. मराठवाड्याच्या प्रश्नाचं काय याबद्दल आपण बोललं पाहिजे कधीतरी. मला एकच कळतं, कारण दोन महापुरुष माझ्या डोळ्यासमोर, तीन महापुरुष माझ्या डोळ्यासमोर नेहमी असतात. लोक म्हणतील याला दुसरं काही सुचत नाही. महात्मा फुलेंनी अत्यंत स्पष्ट शब्दात जे काही पाण्याच्या बद्दल सांगितलं ते जरी आपण वाचलं तरी आपण गंभीर होऊ शकतो. आपले शासन पत्र काढतं पाणी आडवा पाणी जिरवा, महात्मा फुलेंनी असं कधीच सांगितलं नाही. माती आडवा पाणी जिरवा असं सूत्र येते, आम्हाला मातीचं महत्वच कळालं नाही. वाहून गेल्यावर कळतं, यवतमाळमध्ये बोंब झाली यावेळेस पाऊस जास्त झाला, पण पाणी कुठं कुठं आडवायचं हे ज्योतिरावांनी अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं सांगितलं. त्यांच्यासमोर सायन्स नसताना पण एका वाक्यात ज्योतिरावांचे ना ठिकठिकाणी लिहून ठेवायला पाहिजे. ज्याचे पाणी त्याला ऐश्वर, हे त्यांच्या लेखनामध्ये एक वाक्य आहे. ज्याच्या शेतीला पाणी त्याला ऐश्वर. मला वाटतं इतकं सुंदर सुभाषित कुणी सांगणार नाही, इतकं सहज त्यांनी इशारामध्ये सांगून टाक. ते ऐश्वर मराठवाड्याला कधीच मिळणार नाही, कारण आपलं दुबळेपण आहे. आता बोलता बोलता नागरे साहेब म्हणाले की आपण आंधळे आहोत का बहिरे आहोत, काहीच नाही, आपण बत्थळे झालेले आहोत. बत्थळे संमेलनात संपलेले आहे. मी प्राध्यापक होतो म्हणजे मी प्राध्यापक म्हणूनच मिरवत राहणार का? मराठवाड्यातल्या जनतेचं काही देणं घेणं आहे की नाही? मराठवाड्यातल्या शेतीवरच सगळं पोचलं जाणार आहे. अहो रोजगार सुद्धा त्याच्यावर पोचला जाणार नाही, तर मुंबईला जाऊन राहा झोपडपट्ट्यांमध्ये मजुऱ्या करीत. मराठवाड्यातले किती लोक बाहेर येत हे सुद्धा आम्हाला माहित नाही. मग मराठवाड्याचा तरुण पेटेल कधी? मला नाही वाटत. कारण जो प्राध्यापक होण्यासाठी 50 लाख रुपये द्यायचे, माझ्या एकदा विद्यापीठात मी म्हणालो होतो, हा त्यावेळेच मी त्यावेळेस म्हणालो होतो की 20-25 लाख रुपये मागतात तर पोरांनी आता हा गावठी पिस्तुला आणावेत आणि संस्था द्यायला करावेत. विद्यार्थ्यात बोललो होतो तिथं नोकरीत असताना, त्यावेळेला अनेक प्राध्यापक म्हणाले होते मी काय बोललात कळाल म्हणून जाईल घरी जा म्हणते, स्वेच्छानिवृत्ती घ्या म्हणते, केंद्रेकरांसारखी घेईल. केंद्रेकरांनी शेतकऱ्याचे प्रश्न मांडले म्हणून दडपणा खाली चालला, तुम्ही घरी पाठवलं, स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावली. मराठवाड्यातला माणूस आहे म्हणून त्यांनी मोठं पोटतिडकीने केलं. एका IAS ऑफिसरला तुम्ही सहजगत्या घालता आणि कोणीही माणूस मराठवाड्यातला त्याच्या बाजूने बोलला नाही, उलट एक आमदार म्हणाले त्याच्यावर खटले वाला. हे मराठवाड्याचे चित्र आहे. मराठवाड्याच्या प्रश्नाबद्दल बोलणाऱ्या माणसावर खटले वरा हे जर चित्र असेल तर मग इथला तरुण जागा होण्याची शक्यता नाही. मध्ये आम्ही गेलो होतो एका कॉलेजमध्ये, तिथला प्राचार्य मराठवाड्यातला, मराठवाड्यावरची चर्चा घ्यायची. तो म्हणाला आता परीक्षा आहे. मी म्हणतो थोड्या वेळाने आम्ही थांबतो इथंच, परीक्षा पेपर संपल्यावर बसून त्याची इच्छाच नाही. MSc PhD काय करायचं चाटायचं का? PhD घेतलेला माझ्यासारखा PhD फेकून देईल. म्हणजे मुळात आम्हाला मराठवाड्याच्या बद्दलचं खरंच एखादा 50 चा ग्रुप औरंगाबाद शहरात तयार करता येतो का? पा की नुसतं मराठवाड्यात चर्चा म्हणलं 50 जण येतील. हे 50 जण उद्या 50 तयार करतील असं काही वर्तुळ तयार करता येतं का? तर त्या राजकीय लोकांवर दडपण वाढवता येईल. हे राजकीय लोक इतके बदमाश आहेत की तुम्हाला सहज फिरवतात, त्यांच्या मागे आपण फिरत राहतो. आणि ते मोठ्यांच्या नादी लागलेले आहेत, ते तुम्हाला तर काय काहीच विचारत नाही. त्यांना मोठ्या संस्था दिसल्या, मोठी माणसं दिसली की तिकडे ते दोटांगण घेतात. मराठवाड्यातले बहुतेक नेते तिकडच्या नेत्यांच्या आश्रयाखाली आश्रित आहेत. आपण जसं निजामाच्या आश्रित होतो आणि निजाम हा इंग्रजांचा आश्रित होता, तसं आपले नेते हे पश्चिम महाराष्ट्राचे आश्रित आहेत. नगर आणि नाशिकच्या विरुद्ध ते बोलू शकत नाही. आपल्याला जोपर्यंत राग येत नाही ना, म्हणून मी मागच्या बैठक मराठवाड्याची जेव्हा बैठक झाली तेव्हा आम्ही तिघही होतो, चव्हाण साहेब होते, कांबळे होते,
त्यावेळेस मी सांगितलं होतं की 74 ला जेव्हा पोर स्वतः मुख्यमंत्री मंत्री सगळ्यांना नाकारत होते की आम्हाला तुमच्याशी चर्चा सुद्धा करायची नाही, आमची प्रश्न सोड होत आहे का, तो जो संताप होता मुलांच्या मनात, कॉलेज मधल्या मुलांचे, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरच्या पीजीचे मुलं सुद्धा नंतर आले, मराठवाडा विकास आंदोलन जे विद्यार्थ्यांनी केलं तो खरा मराठवाडा होता, जेव्हा मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जेवढा मराठवाडा पेटला होता ना त्याच्यापेक्षा जास्त मराठवाडा त्यावेळेला पेटला होता। आता फार सोपं झालं आपल्याला, नांदेड विद्यापीठातल्या मुलांना कोण सांगेल, इकडच्याला कोण सांगेल, नामांतरानं जातीमध्ये दोन विभाजन करून टाकलेत, आम्हाला मराठवाडा म्हणून कशाच्या मुद्द्यावर एकत्र येणार, शेतीच्या प्रश्नावर आम्ही एकत्र येत नाहीत, किती आत्महत्या झाल्यात पहा, मी एकदा विदर्भामध्ये बोलताना म्हणालो की मराठवाड्यात आत्महत्या होत नाही आणि होत नव्हत्या त्यावेळेला, आणि मी अमरावती जिल्ह्यात जाऊन बोललो होतो तिथं यवतमाळला आणि त्या कॉर्नरला जास्त आत्महत्या होत होत्या त्यावेळेला जाहीर बोललो, आता मराठवाड्यातच जास्त आत्महत्या होऊ लागल्या, त्यामुळे संताप करायचा कोणा विरुद्ध। आता जे पत्रकाबद्दल राजेंद्र दाते पाटील बोलले का आम्ही आपल्याला नागरे पाटील बोलले त्याच्यात आलेलं पत्र जे आहे काय जी आर का काय आणि नीट फेकून द्यायच्या कामाचं मी ते वाचलं यांनी पाठवलं होतं मला ते निष्पाली, एक आय एस ऑफिसर सांगतात असं असं काढा लोकांची सूचना मागव काय करायचं जायकवाडी शासनाजवळ एवढे डोकं नाही, एकाही मंत्र्याकडे डोकं नाही, शासन आपल्या दारी म्हणते तर तुम्ही म्हणा ना चार तज्ज्ञ नेमा आणि त्यांच्याकडून सूचना मागा, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक बसतील आणि देतील ना सूचना तुम्हाला, शासनाला हे करता येतं, मागचं विभागीय आयुक्त ज्याने स्वेच्छानिवृत्ती घेतला ते मराठवाड्यातला आणि सध्याचा विभागीय आयुक्त मराठवाड्यातला असेल जायकवाडा लाभ क्षेत्रातला त्याने स्वतः पुढाकार घ्यावा करावा, अर्धड साहेब जे ते अंबड तालुक्यात घनस्वामी तालुक्यात ते त्यांनी करावं किंवा या जलतज्ञ कोण कोण आहे त्यांनी माहिती घ्यावी बसावं सांगावं याच्यात काय काय सूचना करायचं सांगा, शासनाकडे मी पाठवतो, तुम्ही तरुण पोरण जाऊन त्यांना सांगा कमिटी नेमा, राजकीय पुढारी काय करणार नाही हे माहिती आहे ना, तालुक्यात मी आंबडला एक पाणी परिषद घ्यायला घेतली तिथल्या तरुण पोरण त्याच्यात एका डॉक्टरनं MD झालेल्या डॉक्टरनं पुढाकार घेतला म्हणजे त्याला गरज वाटली, प्राध्यापक शिक्षकांना त्याची गरज वाटली, त्यांनी जमा केले ते केलं, विजय अण्णा बोराडे होते सगळे बरेच जण होते आणि पुरंदरी साहेब सुद्धा होते, फार विस्तारानं दिवसभरात चर्चा होती। आता सगळ्या कड्याचा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला आंबोड तालुक्यातला दुष्काळी भाग आहे, 50 लोक होते ऐकायला, एवढ्या लोकांनी तिथे जाऊन दिवस घालवायचा, विजयाना बोराडे पुरंदरे आम्ही आणि 50 त्यात संयोजकात ते 10-12 जण, म्हणजे आम्ही आमच्याच प्रश्नांच्या बद्दल गंभीर नाहीत, मराठवाड्यानं एकदा गंभीर होण्याची गरज आहे, तुम्ही जर म्हणत असाल विद्यापीठ करतील राजकीय पुढारी करतील तर शक्य नाही, मी पुन्हा आपल्याला सांगतो तुम्हाला एकदा इथेच मोठी व्यापक बैठक घ्यावी लागेल, त्यासाठी पर्सनली लोकांना भेटावं लागेल, महाविद्यालय केंद्र करून मी यांना सांगितलं होतं पण तिथं काही इंटरेस्ट नाही प्राध्यापकांना, त्यांना असोसिएटचं प्रोफेसर होता येतं का आणि प्रोफेसरचं सिनियर ग्रेडमध्ये जाता येतं का, म्हणजे 2.5 ते 3 लाख रुपये पगार मिळत असताना सुद्धा त्याला लोकांसाठी काही करण्याची इच्छा नाही, कापसे साहेब तुम्ही खूप काम केले मला माहिती आहे आणि ते ड्राईव्ह आल्यामध्ये केले, आपण जरा हे सगळं समजून घ्या मला काय म्हणायचं, मी मराठमध्ये ते मी पोस्ट टाकली त्याच्या बातम्या झाल्या नंतर ऋषिकेश कांबळे यांनी त्याच्यावर जे मोठी विस्तृत केलं सकाळला छापलं काही नाही, उलट त्याच्यावर प्रतिक्रिया काय आल्या फेसबुकवर तीच बातम्या टाकल्या त्यांनी लोकांनी काही म्हणाल ते म्हणजे तुम्ही वा पुढे आम्ही आहे त्यांच्याबरोबर कशाला बोला कशासाठी पुढे तुम्ही सांगा ना सर आम्हाला सांगा आम्ही आहेच येत आणि आम्ही मैदानातच येतो डायरेक्टली आणि करा एकदाच, मराठवाडा हा असा प्रदेश आहे की ज्याने सर्वात जास्त काळ गुलामी भोगलेली आहे आणि ती तुमच्या आमच्या मस्तकातून अजून जात नाही, डिग्र्या किती घेतल्या तरी उपयोग नाही, जवळपास 650 वर्ष मराठवाडा हा गुलामीमध्ये होता, इतका गुलामी शोषणारा सहन करणारा कोणताही प्रांत नाही कोणताही विभाग नाही, 370 कलम रद्द झालं म्हणून आपण डोक्यात टिळे लावून रस्त्यावर फटाके फोडले, त्यावेळेला मी पोस्ट टाकली होती 371 ही रद्द करा,
कुणाच्याही डोक्यात आलं नाही की 371-2 मध्ये मराठवाडा आहे. 371 मध्ये मणिपूर आहे, नागालँड आहे, आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे. ते आता रद्द करायचे त्यांना आणि ते विकायचं आहे मणिपूर अदानी आणि अंबानीला. तिथं जाऊन तुम्हाला जमीन नाही घेता येत. मराठवाड्यातले असे 371 ज्या तरतुदी आहेत त्याने नागपूर कराराचा उल्लेखही केला. ते नागपूर करार तर वाचून घ्या एकदा, आपण वाचता येतो म्हणून. नागपूरवाल्यांनी आग्रह धरला, पण मिनाट झालो तरी त्याच्यात आपल्याबद्दल आलेलीच आहे माहिती. जे नागपूरला दिलं जाईल ते तुम्हाला दिलं जाईल, कारण तुम्ही मागासलेले आहात. नोकऱ्यामध्ये तुमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला वाटा दिला जाईल म्हटलंय, मिळाला नाही. कुणी त्याच्यावर बोलत नाही, नोकऱ्या नसलेले पोर सुद्धा. हे पाण्याचं तर इतकं गंभीर प्रकरण आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना एकदा जालन्याला आले होते आणि मी पत्रकार होतो, तसाच घोषणा बैठक घेतली. लोकप्रतिनिधींची अधिकाऱ्याची बैठक होती, अधिकाऱ्याने ओळखीचा असल्यामुळे मी जाऊन घुसलून बसतो. त्याने इरिगेशनच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारलं की जालन्याचं इरिगेशन किती आहे, ते म्हणला 30%. आता कायच बोलाव, आज 13% शरद पवार म्हणाले कुठून अभ्यास करून आलात तुम्ही, कोणत्या विद्यापीठाचे आहात, जालन्याचाच अभ्यास केलाय का? ते म्हणाले बैठकीच्या बाहेर आहात तुम्ही आणि नीट आकडेवारी घेऊन या मला किती एकर ओलिता खाली आहे. म्हणजे मोगमपणे 30% सांगून टाकलं. अहो ते समृद्ध होईल जालना जिल्ह्यात 30% असेल तर. म्हणजे ही आमची प्रवृत्ती आहे, नोकऱ्यात लागलेले आणि बाहेर असलेले दोघही इतके कमालीचे निष्काळजी आहेत. निष्काळजी म्हणण्यापेक्षा बत्तर झालेले आहेत. आपल्याला संवेदना शिल्लक नाही. एखाद्या राजस्थान मध्ये एका आदिवासीला भगताने मारलं, इतका वाईट पद्धतीने मारलंय, त्याची एवढी नॅशनल न्यूज झाली त्याची. राजस्थान मध्ये मारलं म्हणजे ते मग आता मीडिया पुन्हा त्यांचा आहे असं ते सुरू होईल. आता नंतर मग जम्मू मणिपूर मध्ये झालं ते काय भयंकर होत. अहो तुम्हाला इथे जिवंत असताना मारणं चालू आहे ते तुम्हाला दिसत नाही का? तुम्हाला जाणवत नाही किती शोषण बाबा, किती पिढ्या गेल्या असतील आपल्या मराठवाड्याच्या की ज्यांचं शोषण फक्त झालं. निजामाच्या वसुलीचे प्रकरण वाचा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की त्या लोकांनी त्या काळातल्या लोकांनी कसं बोललंय. आम्हाला त्याचं काहीच वाटत नसेल तर आपल्या शिक्षणाला, आपल्या माणूस असण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून मराठवाडा तुम्हाला नीटपणे एकदा लोकांना एकत्रित करून समजून सांगावं लागेल की तुमच्या बाबतीत नुसतं पाण्याचा विषय यांनी सांगितला नागरे साहेबांनी दाते पाटला, इतकं गंभीर प्रकरण आहे. रस्त्याचा प्रश्न अजून बाजूलाच आहे. नगर ते आष्टी म्हणजे आष्टी आणि परळीसाठी केलेला रोड आहे. एवढा लोहमार्ग वाढलेला दिसला तर बाकी कुठेच काही वाढलेलं नाही. रेल्वे मंत्री आपल्या मतदारसंघातला असून सुद्धा नुसतं विजेचं वरती आणण्यासाठी अजून काही दिवस लागणार आहे. दुहेरी रोडचं तर अजून लांबच राहील. इतकं बेकार आहे प्रत्येक क्षेत्रात म्हणजे याच्यात नाही. शिक्षणाच्या बाबतीत तर काय विचारूच नका. आज एका प्राध्यापकाने पोस्ट टाकली जाय भाई नावाच्या मुलांना वर्गात या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवायला तयार आहोत. हे एका महाविद्यालयाचा प्राध्यापक सांगतो की तुम्ही वर्गात या आणि शहरीन ग्रामीण असा भेद करू नका. सगळीकडे हे चित्र आहे. 10-20% वर पूर्ण महाविद्यालयात नाही, काही ठिकाणी शून्य आहेत महाविद्यालय अस्तित्वात.